शिखर बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी तसेच राजीनामा नाट्यानंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी खुलासाही केला. नेमक्या या बँकेच्या घोटाळ्यात तथ्य काय हे आपण राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊयात. रविकांत तुपे रविकांत वरपे सर आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला याबद्दलचे स्पष्ट खुलासा करणार आहेत. तर सर तुमची प्रतिक्रिया. नमस्कार, मी रविकांत वरपे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे. निश्चितच आज आदरणीय अजितदादा यांनी माझ्या मते पत्रकार परिषदेमध्ये अतिशय विस्तृत खुलासा केलेला आहे. परंतु आज आम्ही पुण्यामध्ये अनेक प्रवक्ते एकत्र बसलो होतो, आम्ही सुद्धा दादांची पत्रकार परिषद पुण्यामध्ये पाहिली. खरं तर भाजपनी आदरणीय दादांवरती बेछूट लगाम आरोप गेल्या 5 वर्षापासून ते करत आहेत. त्यांचं प्रतिमा हनन करण्याचं, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचं बदनामीचं सत्र हे सुरूच आहे. अनेक वेळा आज आदरणीय दादांनी याच्या संदर्भात अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनं देखील केलेली आहेत त्यावरती. परंतु काल आमच्या सर्वांना धक्का बसला, तो म्हणजे की ज्यावेळेस आम्ही ईडीच्या कार्यालयाबाहेर काल आंदोलनं करत होतो दिवसभर, आदरणीय पवारसाहेब 2 वाजता एन्फोर्समेंट डायरेक्टच्या ऑफिसवरती येणार होते. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये म्हणून मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली की आपण ईडीच्या कार्यालयावरती जाऊ नये. साहेब, आदरणीय साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते या राज्याचे. साहेबांना कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न गंभीर होईल जेव्हा साहेबांना असं वाटलं, तेव्हा आदरणीय साहेबांनी पोलीस आयुक्तांच्या विनंतीला मान दिला. ती पत्रकार परिषद झाल्या, साहेबांनी बाईट दिल्यानंतर आम्ही सर्व मुंबईला निघालेलो होतो की ज्या एन्फोर्समेंट डायरेक्टरनी साहेबांची एन्क्वायरी किंवा प्रेस नोटमध्ये नाव टाकलेलं होतं जाणीवपूर्वक, आम्हाला कुठं तरी वाटलं होतं की आमचे साहेब आणि साहेबाला मिळालेला पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रातून बंद कडकडीत बंद पाळले गेले, अनेकांनी निषेध व्यक्त केला गेला. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने लोक आलेले होते आणि या सरकारने वाशीच्या टोलनाक्यावरती, वसई विरारच्या टोलनाक्यावरती आणि 7 पोलीस स्टेशनमध्ये जवळपास त्या एरियामध्ये कलम 144 लागू केलेला होता जमाबंदीचा, तरी सुद्धा कार्यकर्ते पायी चालत गल्ली बोळातून एक एक करत त्या ईडीच्या कार्यालयासमोर आलेले होते. हा संपूर्ण महाराष्ट्र काल पवारसाहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेला होता. आणि जेव्हा स्वतः ईडीने सांगितले की साहेब आम्ही तुमची एन्क्वायरी करणार, आजही करणार नाही, भविष्यातही करणार नाही, आणि आनंदाने आम्ही त्या निघालेलो होतो, पण अचानक आम्हाला कळालं की आदरणीय अजितदादांनी राजीनामा दिलेला आहे. अक्षरशः आम्ही स्तब्ध झालो की कशामुळे राजीनामा दादांनी दिलेला आहे. आणि मीडियाच्या चर्चा तर त्याला उधाणच आलेलं होतं त्या चर्चेला. परंतु आज जेव्हा आदरणीय दादांनी पत्रकार परिषदेतून खुलासा केला, आज आम्हा कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आलेला आहे. परंतु भाजप विषयी, खास करून या फडणवीस सरकारविषयी ज्यांनी केलेल्या बेछूट आरोपांमुळे आज आमच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आज आमच्या नेत्याला आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीत बोलत असताना अश्रू अनावर झालेले, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे सगळं पाहतोय, एक मनामध्ये प्रचंड मोठी आग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. परंतु आज जेव्हा दादांनी, म्हणजे खरंच वाईट वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी 9:15 मोदी बागेत प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याला आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही सुद्धा तिथे उपस्थित होतो. आदरणीय पवारसाहेबांना आज बाबासाहेबांनी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. परंतु या महाराष्ट्राला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेबांवरती अनेक लोकांनी बेछूट आरोप केलेले आहेत. गोरा खेळणाऱ्यापासून सगळे विविध गाडी भरपुरावे आणतो, ट्रक भरपुरावे आणतो, बैलगाडीची पुराव्याची, अशा अनेक स्टंट भाजपने त्या 95 काळात केले आणि आताही ते करतायत. पण कधीही पवारांवरती त्यांना आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. आता राहिला अजितदादांचा प्रश्न आणि शिखर बँकेच्या बाबतीत, तर माझ्याकडे हा एक कागद आहे जो मी आत्ताच शिखर बँकेच्या वेबसाईटवरून प्रिंट मारलेला आहे. आदित दादांनी तर त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली, पण मी सुद्धा या महाराष्ट्राच्या समोर काही डेटा आणि काही माहिती आकडेवारीसह आणू इच्छितो. तुम्ही जर पाहिलं असेल तर हे MSC बँकेचं वेबसाईटवरून मी प्रिंट मारलेली आहे आणि त्याच्यावरती त्या जे बँकेचं
फायनान्शियल पोझिशन दिलेली आहे 5 वर्षाची, म्हणजे 2015 ते 2019, म्हणजे जे फायनान्शियल इयर असतं आपलं 31 मार्च 2015 ते 31 मार्च 2019, अशी सगळी विस्तृत 5 वर्षाचं फायनान्शियल पोझिशन यांनी दिलेली आहे. भाजपने काय आरोप केलेला आहे दादांवरती की राज्य शिखर बँकेमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि ते 70 संचालक त्यांच्यावरती त्यांनी आरोप ठेवलेला आहे. दादांचं नाव आहे म्हणून दादांनी जे काही राजकारण पवारसाहेबांच्या बाबतीत झालं त्याचा खुलासा केलेला आहे, तो कमी पुन्हा करू इच्छित नाही. त्याच्यात पवारसाहेबांना देखील ईडीने प्रेस क्लब टाकलेलं आहे. पण मला हा डेटाच्या माध्यमातून काही गोष्टी या महाराष्ट्राच्या समोर आणायच्या आहेत. मी जर पाहिलं असेल, मी आता प्रत्येक कॉलम सांगत नाही, म्हणजे काय महत्त्वाचे कॉलम आहेत. इथं डिपॉझिट लिहिलेलं आहे, डिपॉझिट डिपॉझिट काय लिहिलं आहे की 31 मार्च 2015 रोजी राज्य शिखर बँकेचं डिपॉझिट होतं 9,992 कोटी रुपये आणि ते आज ते डिपॉझिट समजा आपण सांगू की ह्या फायनान्शियल इयरला ते 15,839 कोटी रुपये झालेलं आहे. असं समजू की त्यावेळेस साधारणतः 9,000 किंवा 12,000 डिपॉझिट होतं 2015 आणि आरोप कितीचा केला आहे 25,000 कोटी डिपॉझिटचं. आज करंट डिपॉझिट सुद्धा 25,000 कोटीचं नाही आहे, तर घोटाळा 25,000 कोटीचा कसा होईल हा हा खरा प्रश्न आहे. परंतु या संघाला आणि या भाजपला एक सवय आहे की मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये जर पटपट लोकांना जर एखादी छोटी आकडा सांगितला तर लक्षात राहत नाही. म्हणून 70,000 कोटीचा सिंचनाचा घोटाळा, 25,000 कोटीचा राज्य शिखर बँकेचा घोटाळा, अशी मोठमोठी आकडेवारी घ्यायची. अहो पण नेतृत्व किंवा लिडरशिपसाठी 30-30, 35-35 वर्ष जातात तेव्हा नेता तयार होत असतो. त्यांना हे आरोप करणं खूप सोपे वाटतं आणि म्हणून दादा ह्या ह्याच्यातून दादा व्यथित झालेली आहे की डिपॉझिटच नाही 25,000 कोटीचं तर घोटाळा कसा होईल. मी तुम्हाला अजून एक खालचा कॉलम दाखवतो. आता हा जो कॉलम आहे हा आहे लोन्स आणि ॲडव्हान्सेसचा कॉलम आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 2015 म्हणजे मार्चला ते किती होतं 12,000 कोटी रुपये साधारणतः. आज किती त्याचं करंट 19,000 कोटी रुपये. म्हणजे आज लोनचं वाटप सुद्धा हे 25,000 कोटीचं झालेलं नाही आहे. घोटाळा झाला कशात असं ते म्हणतायत. म्हणजे ते सुद्धा त्यावेळेस म्हणजे प्रशासकाच्या पूर्वी आणि आत्ता ते सुद्धा तेवढी ती आकडेवारी नाही आहे. दुसरं नेट प्रॉफिट बघा तुम्ही. दादांनी सुद्धा जे आज आकडेवारी सांगितलेली नेट प्रॉफिट काय, नेट प्रॉफिट त्यावेळेस किती होता 2015 साली मार्च अखेर 410 कोटी रुपये. ठीक आहे, इथे 410 कोटी रुपये. आज नेट प्रॉफिट किती आहे 2019 मार्चला 31 तारखेपर्यंत, तो आहे 251 कोटी रुपये. म्हणजे 12,000 कोटीचं लोन वितरित केलेलं आहे त्यावेळेस, आज 19,000 कोटीचं लोन वितरित केलेलं आहे 2015 नंतर, ज्याचा काही संबंध नाही आहे. आरोप झालेले आहेत ते 2015 पर्यंतचे. म्हणजे डिपॉझिट 9,000 कोटी होतो, लोन वितरित सगळं शेअर कॅपिटल धरलं, त्याच्यामध्ये ओन फंड्स धरले, इन्व्हेस्टमेंट जर धरली तर ते साधारणतः 12,000 कोटीपर्यंत कर्ज वितरित केलेलं होतं. आणि मग संबंध 25,000 कोटीचा येतो कुठून हा खरा प्रश्न आहे. बरं, ही आकडेवारी रविकांत वरपेनी नाही तयार केलेली आहे, कोणीही जावं राज्य सहकारी बँकेच्या वेबसाईटवरती ही आकडेवारी आणि फायनान्शियल इयरमध्ये उपलब्ध आहे. मी फक्त या महाराष्ट्राच्या समोर हा डेटा बेस घेऊन मी बोलतोय की किती बेछूट आरोप तुम्ही करताय. आणि म्हणून अजित दादा हे गंभीर पद्धतीने राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे. अजित दादांचा स्वभाव आणि राजकारण हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण, विकासाचं राजकारण करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. प्रशासनावरती आदरयुक्त दबाव म्हणून ते ओळखले जातात. ते अजित दादांच्या 30 ते 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे मी तर फार छोटा कार्यकर्ता, एक 1.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतोय, अजितदादांनी कधीही कोणावरतीही बेछूट आरोप केलेले नाही आहेत. अजितदादांच्या सत्तेच्या राजकारणामध्ये दादांनी कधीही विरोधकांचं चारित्र्य हनन केलेलं नाही आहे. आणि अजितदादा ह्या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं जे काय आता महाराष्ट्र स्थापने होऊन मला तर वाटतं 60 ते 59 वर्ष झालेली आहेत. या 59 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात विरोधकांना देखील सन्मान होता. मी स्वतः अजितदादांच्या जनता दरबार पाहिलेला आहे. अजितदादा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या आमदारांचं काम करायचे तेवढ्याच पत्नी किंवा त्याहीपेक्षा अधिक विरोधकांना, विरोधी आमदारांना, म्हणजे तुम्ही शिवसेनेच्या भाजपच्या
आमदारांना विचारा की अजित दादा त्यांचं सुद्धा डेव्हलपमेंटचं काम करायचे. मग विरोधकांना ते का असं न्याय देत नव्हते की यांना फंड द्यायचा नाही, त्यांना सबसिडी द्यायची नाही, याला जेलमध्ये टाकू, त्याच्यावरती एफ आय आर करू, त्याच्या त्याचा जो विरोधकाचा साखर कारखाना आहे त्याला सबसिडी द्यायची नाही, असं कधीही राजकारण अजित दादांनी केलेलं नाही आहे. आणि आज त्याच अजित दादांना अशा नकारात्मक राजकारणाला आणि तथ्यहीन आरोपांना जेव्हा सामोरं जावं लागतं त्यावेळेस खरंच की ह्या महाराष्ट्राचं अशी संस्कार कधीच नव्हते. हे महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी विकासाभिमुख राजकारण होतं, हे नेहमी सकारात्मक राजकारण होतं, हे नेहमी सुसंवादी राजकारण होतं. या महाराष्ट्रामध्ये कधीही सुडाचं राजकारण नव्हतं, या महाराष्ट्रामध्ये कधीही टोकाची भूमिका घेऊन विरोधक संपवण्याचं या महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं. पण या म्हणजे या भाजपच्या 5 वर्षाच्या कालखंडात, फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये किंवा देशामध्ये हे जे काही नकारात्मक राजकारण चालू आहे, एका नेत्यांचं चारित्र्य हनन करण्याचं राजकारण जे चालू आहे, मला असं वाटतं कुठंतरी या महाराष्ट्राचं भवितव्य हे नकारात्मकपणे जायला नको. कारण की जसं सत्ताधारी महत्त्वाचे असतात तशी विरोधकही महत्त्वाचे असतात, परंतु तुम्ही धोरणात्मक आरोप केलेले पाहिजे, तुम्ही डेटाबेस घेऊन आरोप केलेले गेले पाहिजेत. हे जे बेछूट आरोप होतात त्याच्यामुळे अजितदादा व्यतीत झालेले आहे. कारण अजितदादा स्पष्ट वक्ते जरी असले तर अजितदादा सुद्धा एक माणूस आहे. हे आज त्यांना सांगावं लागलेलं की बाबांनो किती आरोप करसाल तुम्ही, एखाद्याचं किती तुम्ही हे कराले. आणि म्हणूनच ही आकडेवारी आज या महाराष्ट्रासमोर आणतोय. दुसरं एक महत्त्वाचं काय आहे, तुम्ही जर पाहिलं असेल हे नेट NPA दिसतोय, नेट NPA टक्केवारीमध्ये. हा त्यावेळेस किती होता 2015 पूर्वी, हा 0.60%. आज तो NPA किती आहे, 1.81. म्हणजे NPA वाढलाय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जर ते म्हणतात की घोटाळा झाला घोटाळा झाला, तुम्ही हा रिकव्हरी नावाचा कॉलम पहा. रिकव्हरी नावाचा हा जो रिकव्हरी नावाचा कॉलम आहे हा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की त्यावेळेस 92.5 म्हणजे 92.05% 92% कर्ज वसुली होती. आज ती कर्ज वसुली किती आहे, 82%. म्हणजे आम्ही असं म्हणायचं का की फडणवीस सरकारच्या काळात राज्य सरकारी बँकेचं NPA वाढलेलं आहे, कर्ज वसुली थांबलेली आहे, थकलेली आहेत अनेक कर्ज. आणि म्हणजे ज्या काळामध्ये देवी, मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, अजितदादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. अजितदादांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा सहकारी बँक आहे, ही अशी बँक आहे जी शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं कर्ज 0% व्याजदराने देते. सांगा कुठली बँक देते, तपासा त्या बँकेचा कारभार. अजितदादा ज्या संस्थेवरती आहेत ती संस्था आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची तुम्हाला मी सांगतो, अनेक कॉलेजेस हे A+ आहेत, नॅक कमिटीने दिलेले त्यांना सर्टिफिकेट. आज तुम्ही ती बँक बघा, पुणे जिल्हा सहकारी बँक. दादा जिथं जिथं काम करतात तिथं ट्रान्सपरन्सी असते, तिथं शिस्त असते, तिथं स्वच्छता देखील असते, आणि तिथले जे कर्मचारी असतात ते अकाउंटेबल असतात. आज मला सांगा, आज जर कोणाला जर सहकारी खात्याचं संचालक जरी व्हायचं म्हटलं, सहकार खात्याचं काम जरी करायचं म्हटलं, तर आमच्यासारख्या नेतृत्वाला आता भीती वाटायला लागलेली आहे की बेछूट आरोप काही पण. हे राज्य चाललंय कुठं, ज्याच्यामध्ये सरळ हा डेटा काय सांगतोय, हा डेटा एक सांगतोय की 25,000 कोटीचा जे घोटाळा म्हणताय तुम्ही तो कुठेही याला लागू होत नाही. डिपॉझिट नाही, इन्व्हेस्टमेंट किती आहेत, एम्प्लॉई किती आहेत, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. रिकव्हरी त्या काळामध्ये अतिशय चांगली झालेली आहे, बँक प्रॉफिटमध्ये आहे, एम्प्लॉई किती आहे, हा सगळा 2015 ते 2019 राज्य सहकारी बँकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेला हा डेटा आहे. हा डेटा एकच सांगतोय की ती बँक सुस्थितीमध्ये आहे, त्या बँकेचा कारभार चांगला सांभाळला गेला त्यावेळेस, त्या बँकेची रिकव्हरी चांगली आहे, त्या बँकेचे डिपॉझिट वाढत आहेत. आणि काय चालवलेलं आहे तुम्ही, म्हणजे किती आरोप, आणि का एखादा माणूस सांगा बरं व्यतीत होणार नाही जर त्या आरोपामध्ये तथ्य नाही. शेवटी अजितदादा सुद्धा एक माणूस आहे, त्यांना सुद्धा भावना आहे, त्यांना सुद्धा कुटुंब आहे. आणि किती काळ म्हणजे रोज त्याच बातम्या. आणि मग दादांना असं वाटलं की बाबा ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती आरोप करतायत, मी सहन करतोय, पण ज्यांना मी मानतो, जे मला पितृतुल्य आहेत, त्या पवार साहेबांचा काहीही संबंध नसताना तुम्ही आरोप करणार तर कोण सहन करेल. तुम्ही पाहिलेलं आहे की
आज एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या डिपार्टमेंटवरती सुद्धा काय परिस्थिती आली, असं झालं का नाही? ह्या सीबीआय असेल, आरबीआय असेल, ईडी असेल, ह्या संस्था भारतामध्ये उभ्या राहायला 70-70 वर्ष लागले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ह्या संस्थांची एक क्रेडिबिलिटी होती, विश्वासार्हता होती. आज ह्या संस्थेचं हसू होतंय, इलेक्शन कमिशनचं हसू होतंय, आरबीआयचं हसू झालं नोटबंदीच्या काळामध्ये. आज त्या ईडीचा उपयोग कशासाठी चाललेला आहे? तर विरोधकांवरती दडपशाही करण्यासाठी चाललेला आहे. तर हा देश चाललाय कुठं? हे राज्य चाललंय कुठं? म्हणजे मला तर असं सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा भाजप एखादं राज्य काबीज करतं किंवा देश त्याच्यावर सत्ता घेतं तेव्हा डेड पॉलिसी नावाची थिअरी हे लोक वापरतात. डेड पॉलिसी म्हणजे काय? की त्या राज्यामध्ये विरोधक जिवंत नाही राहिले पाहिजेत, त्या राज्यामध्ये कुठली सामाजिक चळवळ जिवंत नाही राहिली पाहिजे. ते राज्य पूर्णपणे जो जो भाजपला संघाला विरोध करेल त्याला संपून टाकण्याचं काम ते करत असतात. ही म्हणजे यांना लोकशाही जिवंत ठेवायची की नाही ठेवायची, किती आरोप आहे ते जाऊ द्या. नोटबंदीच्या काळामध्ये अमित शहा ज्या बँकेवरती संचालक आहे त्या बँकेमध्ये 745 कोटी रुपये बदलून दिले, त्याची ईडी चौकशी करेल का? अमित शहाचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीमध्ये 50,000 रुपयाचं कॅपिटल होतं, आज त्या कंपनीला 80 कोटीचा फायदा झालेला आहे, याची चौकशी ईडी करेल का? म्हणजे अमित शहाच्या त्यांची चौकशी करायची नाही, त्यांच्या चिरंजीवाची चौकशी करायची नाही. नोटबंदीच्या काळामध्ये जे जे पैसे बदलून घेतले ह्या गुजरातमधल्या कोऑपरेटिव्ह बँकेने त्याची एन्क्वायरी करायची नाही. पण ज्या बँका जो सहकार महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नेतृत्वात किंवा दादांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या सहकार क्षेत्राने समजली, आज ती सहकार चळवळ यांना मोडीत काढायचे आरोप करून करून. पण एकच ह्या सगळ्या गोष्टीत मला सांगायचंय की आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब, आम्ही सुसंस्कृत राजकारण करण्याची आमची पद्धत होती, आम्ही सहन केलं. तुम्ही आदरणीय पवार साहेबांचा आरोप केलो, आम्ही रस्त्यावरती रितसर मार्गाने उतरलो, आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणारे लोक आहेत, आम्ही रस्त्यावर बसून शांततेने आंदोलन केली. आज 5 वर्षापासून दादांवरती आरोप करता त्यांना सिद्ध करता नाही आलेले आहेत. का नाही सिद्ध करत आहेत? का एन्क्वायरी लांबवतात? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तेव्हा अचानकच बातमी येते, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या लगेच दादांच्या आरोपांची बातमी येते, आज विधान लोकसभेच्या निवडणुका लागल्या रावसाहेब दानवे म्हटले कुठल्याही क्षणी अजितदादांच्या घराच्या समोर पोलीस उभे आहेत, निवडणुका लागल्या की अजितदादा आठवतात, निवडणुका लागल्या की पवार साहेब आठवतात. किती काळ हा महाराष्ट्र हे सगळं पाहतोय? मला तर असं वाटतंय की आता महाराष्ट्राचे लोकांची प्रचंड सहानुभूती आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा राज्य आहे आणि माझा महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय, तो ऐकतोय की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा यांच्यावरती ज्या पद्धतीने हे लोक आरोप करतायत, बेछुडीत बदनाम करायचा प्रयत्न करतायत, आम्ही हळूहळू एक एक डेटा घेऊ, आम्ही पुढे येऊ आणि आमच्या नेत्यावरती जे आरोप झालेले आहेत त्याची आम्ही आक्षेप ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने आम्ही इथून पुढे मांडणी करू, आम्ही आता हे विसरणार नाही. आज अजितदादांच्या डोळ्यात त्यांनी पाणी आणलेलं आहे हे लक्षात ठेवा. हे आमचे कार्यकर्त्यांनी राज्यभरात पाहिलेलं आहे, आमच्या मनामध्ये धगधग चीड आहे प्रचंड मध्ये. आता आम्ही नाही सहन करणार आहे, आम्ही सुसंस्कृत नेत्याचे कार्यकर्ते आहोतच, परंतु आमच्या नेत्यावरती जर तुम्ही अशा पद्धतीचे जर हल्ले करणार असाल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हे सहन करणार नाही. एवढंच मला ह्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचंय. या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली माझ्या नेत्याविषयी बोलण्याची आणि या महाराष्ट्रासमोर ही फॅक्ट मांडण्याची की हा तो डेटा आहे. मी पुन्हा रिपीट करतो की हे महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचं पेज वरून काढलेली प्रिंट आहे, याच्यावरती 5 वर्षाचं फायनान्शियल पोझिशन दिलेलं आहे, सगळा ताळेबंद यांनी इथे दिलेला आहे, किती डिपॉझिट आहे, लोन रिकव्हरी कशी किती आहे, एनपीए किती आहे आणि 25,000 कोटीचा कुठलाही संबंध या नसताना सुद्धा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर इतकं चांगलं काम केलेलं आहे का तुम्हाला आमच्या राष्ट्रवादीचे नेते फोडण्याची वेळ आली? का तुम्हाला त्याचे मोठे मोठे आरोप करण्याची वेळ आलेली आहे? कारण की तुमचं काम काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेबांची लोकप्रियता, आदरणीय दादांची लोकप्रियता, कुठंतरी तुम्हाला भीती वाटते
की जर दादा महाराष्ट्र फिरले, साहेब फिरतायत, तर आपलं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून केवळ सूडबुद्धीने, केवळ द्वेषाने तुम्ही ही कार्यवाही करताय. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता तुम्ही आता इथून पुढे बघा, आम्ही सुद्धा साहेबांचं दादांचं ऐकणार नाही, याच्या पलीकडे आता आम्ही गेलेलो आहे. तुम्ही जर पुन्हा हे सूडबुद्धीचं राजकारण जर या महाराष्ट्रात करणार असाल, तर या महाराष्ट्रातील जनता तुमची 2019 निवडणुकीत तुमचे कडलोट करेल, असा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. धन्यवाद.